श्री स्वामी समर्थ चौथीच तोडगे केल्याने प्रत्येक दुःख संकट दूर होतील शंभर टक्के एक उंबरठ्यावर लक्ष्मीचे पावले चिटकून आहे कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपले पाऊल पडणे योग्य नसते दोन मुख्य दरवाजाला उंबरठा असणे आवश्यक आहे तीन घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच किंवा मोठे असू नये चार देवघरात देवाच्या बरोबर मृत व्यक्तीचे फोटो ठेवू नये पाच घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिने सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा त्यावेळेस धूप दाखवावा सहा घरातील नवीन केरसुणी आणल्यावर त्याला हळद कुंकू लावून पूजा करूनच ती वापरावी केरसुणीला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये तसेच दिवे लागल्यावर झाडू नये सात जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाचा किंवा गणपतीचा नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य ऐश्वर्य व तेजाची प्राप्ती होते आठ घराच्या प्रवेशद्वारावर किंवा मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वस्तिक चिन्हे काढाणे या स्वस्तिकाची स्टिकर शक्यतो लावू नये रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात न विसरता शंख फुंकावा घरात वास्तवात असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण अदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल आपल्या बोटाने मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देव पूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते दहा वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंत्यविधीची रक्षा ठेवू नये अकरा रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी मनास शांती लाभते बारा अभ्यास खोलीत टेबल टेबलसमोर गणपती सरस्वती किंवा इष्टदेवाची प्रतिमा ठेवावी श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणीही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा धनलाभ होतो तेरा तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात ते चुकीचे आहे तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात तेही चुकीचे आहे तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे लहान मुलांकडून काही नित्य स्तोत्र रोज म्हणून घ्यावीत व आपणही म्हणावीत चौदा रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडतात अशा मंद सुहासाची उदबत्ती किंवा धूप घरात जाळावे पंधरा घरात नंदादीप सतत तेलवर ठेवल्यास अशुभ ऊर्जा घरात राहत नाही सोळा दिवा व समाईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुख प्राप्त होते सतरा आपल्या घरामध्ये आपल्या पत्नी मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नये कारण वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते अठरा मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय घरात दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा एकोणीस ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात ठरलेला विवाह हो मोडतात अशांनी नवनाथ भक्तिसार अठ्ठावीसवा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा वीस सतत पवित्र गोष्टीचे ध्यान करावे चुकूनही अपशब्द बोलू नये शक्य असेल तर रोज एक तास मौन पाळावे एकवीस स्नान करूनच भोजन करावे जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये मांडीवर व हातात ताट घेऊन जेवू नये दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये बावीस कोणत्याही महत्वाच्या कामासाठी बाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लोभदायक आहे तेवीस लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे चोवीस कुलदेवताचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील पंचवीस उपवास करून शरीर शुद्ध होते सव्वीस यात्रा करून शरीर बलवान होते सत्तावीस जप करून मानसिक विकास होतो अठ्ठावीस ग्रहांची शांती केल्याने यश मिळते एकोणतीस धन रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते तीस दान केल्याने धन दौलत व राज राजऐश्वर लाभते एकतीस वास्तुशास्त्रानुरूप घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते बत्तीस वास्तुशास्त्रानुरूप घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते त्यातीस रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता शरीर बलवान लाभते चौथीस रोज ज्ञान करून एकाग्रता दृढनिश्चय आणि निर्णय क्षमता मिळते श्री स्वामी समर्थ